राज ठाकरे यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर राज्यभरातून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. अजित पवार यांना कालच्या टीकेबद्दल विचारलं असता त्यांना नकला करण्याशिवाय काहीही येत नसल्याचं अजित पवार म्हणाले. सरकार आहे त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आपण सगळ्यांनी पाहिली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये विधानसभेला पण त्यांनी काय केलं ते आपण पाहिलं आणि आता कालच्या सभेमध्ये काय केलं तेही आपण पाहिलं. इतकं सरड्यासारखं रंग बदलण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली गेली आहे. रमाबाई नगर पोलीस स्टेशननं त्यांना ही नोटीस बजावली आहे. उद्या सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्याच्या अनुषंगानं ही नोटीस बजावली गेली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली गेलेली आहे. बोगस मजूर प्रकरणी चौकशी त्यांची होणार आहे आणि या अनुषंगानं रमाबाई नगर पोलीस स्टेशननं उद्या सकाळी 11 वाजता चौकशीला त्यांनी हजर राहावं या संदर्भातली ही नोटीस बजावलेली आहे. प्रवीण दरेकर आता या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांना आता रमाबाई नगर पोलीस स्टेशननं चौकशीसाठी हजर राहावं यासाठी नोटीस बजावलेली आहे. उद्या म्हणजे सोमवारी सकाळी 11 वाजता चौकशीला दरेकर यांनी हजर राहावं या संदर्भातली ही नोटीस आहे. अचानक युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेवर राज ठाकरे यांनी तोंडसुख घेतलं. या टीकेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आणि जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडतंय त्यावेळेला टूम काढली. त्या 2.5 वर्षाचं काय झालं? कोणती 2.5 वर्ष? कुठची 2.5 वर्ष? कोणाशी बोलला होतात? अमित शहांशी मी एकांतात बोललो होतो म्हणे, एकांतात. बाहेर का नाही बोललात? लोकार्पण झालेलं आहे, अहो त्याच्यावर बोला. भोंग्याचं काय करायचं, तुमच्या भोंग्याचं काय करायचं, यांच्या भोंग्याचं काय करायचं, त्यासाठी सरकार समर्थ आहे. शरद पवारांनी जातीवाद पसरवला, अहो त्या शरद पवारांच्या चरणाशी आपण सुद्धा जात होतात त्यांचा सल्ला मसलत करायला. कशा करता आपण टोलजंग माणसांवर बोलायचं? तेवढ्या पुरत्या टाळ्या मिळतात, त्या टाळ्या स्पॉन्सर्ड आहेत, प्रायोजक आहेत टाळ्यांना. त्या शिवतीर्थावरचा भोंगा हा भारतीय जनता पक्षाचा होता. काल एकच दिसलं महाराष्ट्राला की अक्कलदाड उशिरा येते. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सुद्धा घणाघाती टीका केलेली होती. राष्ट्रवादीनं जातीय सलोखा बिघडवला असा आरोप देखील केला गेला होता. या आरोपांवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. मग एक आवाज आला, ये शादी नहीं हो सकती. हिसकटलं तिच्या आईला, दोघे हिरमुसून घरी. हे सगळं चालू असताना शेजारच्या गॅलरी बंद कोणतरी साला डोळा मारतोय. यांचं काहीतरी वेगळंच अजून सुरू. मला घ्या ना कडेवर. मला कळत नाही या महाराष्ट्रामधलं 3 नंबरचा, 1 नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष, 2 नंबरचा पक्ष शिवसेना, 3 नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि 3 नंबरचा पक्ष 1 नंबरला आणि 2 नंबरला फिरवतोय. बोलणं साफ अशा लाखांच्या सभांसमोर टाळ्या घेण्यासाठी बोलणं फार सोपं असतं, पण आपल्या वक्तव्याचे परिणाम काय होतील आणि महाराष्ट्रामध्ये त्याचे काय पडसाड उमटतील याचा जरा तरी विचार करा. या घरात जन्माला आलात तुम्ही, त्या घरात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली आहे, त्या महाराष्ट्राला जाळायचा प्रयत्न करू नका.